ब्रिटिशकालीन हँकॉक ब्रिज पाडून 2 वर्षे उलटली तरी त्या जागी पर्यायी पादचारी पूल उभारण्यास दिरंगाई करणाऱ्या पालिका आणि रेल्वे प्रशासनाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच धारेवर धरले होते. हा सर्वसामान्यांसाठीचा पूल आहे, हा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर पगार कशाला घेता, अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती MS सोनक यांच्या खंडपीठाने दोन्ही यंत्रणांची कान उघडणी केली होती. हँकॉक ब्रिजच्या संदर्भात पाठपुरावा करणारे श्री कमलाकर शेनॉय यांनी आज नुरबाग नाका येथे सह्यांची मोहीम आयोजित केलेली आहे. त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे, जनजागृतीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हँकॉक ब्रिजला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे, त्यासाठी सतत पाठपुरावा माहिती अधिकारच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. दोन्ही पूल जे पादचारी पूल आहेत त्याचं काम लवकरात लवकर सुरू व्हावी अशी नागरिकांची इच्छा आहे, त्याकरता त्यांनी सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो इथे सह्यांची मोहीम होते सुरू आहे. त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की घरोघरी जाऊनही फॉर्म वाटण्यामध्ये आलेले आहेत, त्यामुळे जवळपास 1200 आसपास सद्यस्थितीत सह्या नागरिकांकडून गोळा करण्यात आलेल्या आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनॉय या संदर्भात आपल्याला त्यांची प्रतिक्रिया देतात. नमस्कार, आपलं स्वागत आहे. हे जे आता तोडलेलं होतं ते बेकायदेशीर रेल्वेनी तोडलं होतं, त्याला चुकीच्या मार्गाने ते डेंजरस आहे म्हणून काही डॉक्युमेंट्स नसताना और स्ट्रक्चरल ऑडिट नसताना सुद्धा त्यांनी खोटं सांगून तोडलेलं आहे. व सद्यस्थितीत BMC आणि रेल्वे यांच्या दोघांच्यामुळे योग्य ती कारवाई होत नव्हती आणि आता हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे हे आता पटापट काम होईल. मला वाटतं उद्या स्टँडिंग कमिटीकडनं मुख्य ब्रिज पूल बांधण्याचं परमिशन उद्या नक्की होईल. त्या 15 दिवसात काम चालू होण्यास काय हरकत नाही असं माझं मत आहे. मागील 2 वर्षापासून आपण ज्याचा पाठपुरवठा केला त्यावेळेला आपल्याला साधारणतः कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? मला कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं सहकार्य लाभलं नाही. मी बरेचसे आमदार खासदार कॉर्पोरेटर्सना भेटलो पण कुठल्याही पॉलिटिशियन्सनी मला कुठल्याही प्रकारची मदत करण्यास असमर्थता दाखवली, त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या बळाने आणि माझे जे काही सहकारी आहेत त्यांच्या बळानेच मी हे काम करू शकतो. साधारण कधीपासून कामाला सुरुवात होईल असं तुम्हाला वाटतं? या 8 ते 15 दिवसात व्हायला पाहिजे. प्लॅन एस्टिमेट वगैरे तयार आहे का? हा, सर्व टेंडर्स वगैरे सर्व तयार आहे, कारण सुप्रीम कोर्टांचे आदेशाची फक्त वाट बघत होते. बाकी सर्व तयार आहे. आता उद्या स्टँडिंग कमिटीकडे ते पास झाल्यावर इमिजिएटली काम चालू. हँकॉक ब्रिजचं काम लवकरात लवकर सुरू हो अशी येथील नागरिकांची मागणी आहे. आपण जेजेतील एक निवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. जे चतुर्श्रेणी कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, कृष्णा रेणोसे म्हणून त्यांचं नाव आहे. सर, या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच, ह्या जो हँकॉक ब्रिज आहे हा जो पडल्यापासून या विभागातील म्हणजे माझगावपासून जे नुरबाग डोंगरी या परिसरातील लोकांची व शाळेचे जी मुलं जाणारे येणारी आहेत, कामावरची लोकं जी प्रवास करणार आहेत, त्यांचं नक्कीच या ठिकाणी खूप तकलीफ झालेली आहे, त्यांना त्रास झालेला आहे. कारण लवकरात लवकर हा ब्रिज व्हावा अशी प्रत्येक या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांची या ठिकाणी इच्छा आहे, तर जेणेकरून जो त्रास आहे तो त्रास कमी होईल लोकांचा. सर, साधारण किती किलोमीटरचा ओळ असा पडत होता? तुम्ही वाडीबद्दलून गेलात तर 5 किलोमीटर येणं जाणं लागत होतं आणि जे हॉस्पिटलवरून गेलात तर 3.5 म्हणजे 7 किलोमीटरचा ओळ असा होत होता. खुलासा न्यूज रिपोर्टिंग.